पुन्हा शिवळा भाषा वापरत राऊतांनी भाजप नेत्यांवरती निशाणा साधलेला आहे. फडणवीस लफंग्यांच्या टोळ्या घेऊन फिरत आहेत अशा प्रकारची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. फडणवीस अनितीमान असंस्कारी आणि कपटी आहेत अशा प्रकारची टीका देखील राऊतांनी केलेली आहे. तर ठाकरेंनी दिलेलं आव्हान मर्दानं दिलेलं आव्हान आहे असं देखील राऊत म्हणाले. त्यांनी उद्धवजीने जे काल सांगितलं तो संताप समजून घेतला पाहिजे. उद्धवजी म्हटले एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहीन. त्यांनी तुम्ही हा शब्द वापरला नाही, तू हा वापरलेला. तू राहशील किंवा मी राहशील, पण आम्ही म्हणतो आम्हीच राहू ते जातील. पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन हे जसं हवेत विरून गेलं तसंच आहे. तुम्ही जाणार आहात आम्ही राहणार आहोत. हे अजिबात व्यक्तिगत नाही, ही महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली लढाई आहे. या फालतू टोळ्या घेऊन तुम्ही आमच्याशी लढणार का? नामर्दांच्या शोलेमध्ये एक डायलॉग आहे ना, अमुक अमुक फौजा घेऊन आमसे लढणे आएंगे क्या? अहो या ना तुम्ही, आम्ही तुम्हाला आव्हान देतो आमच्या नादाला लागा म्हणून. नादाला लागा म्हणजे CBI ED पोलीस यांचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देणं ही यांची हिंमत. ही सगळी कवच कुंडलं काढा आणि मैदानात उतरा. नाही आम्ही त्यांना 20 फूट खाली गाडलं या कपटी लोकांना तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव परत आम्ही घेणार नाही. आणि सकाळी आज झाकण झुला संजय राजाराम राऊत आहे ना, जो का या दुनियातला बादशाह आहे, त्याला मी सांगेन तू तर आव्हानाची गोष्ट करूच नकोस. तुझ्यासारख्या तिनपाट लोकांना कशी जिरवायची हे आम्हा लोकांना शिवसेना सोडल्यानंतरच आम्हाला कळलंय. जेव्हा सन्माननीय राणे साहेबांनी सामनाच्या बाहेर शिवसेना सोडल्यानंतर जी सभा आयोजित केली त्या सभेच्या वेळी हा 4 तास स्वतःला बाथरूम मध्ये ना कोंडून ठेवलं, बाहेर यायला तयार नव्हता, एवढा मुळात घाबरट आहे. बघा, संजय राऊत कधीपासून भविष्यवाणी करणं सुरू केलं हे मला माहित नाही, आणि संजय राऊतने आता राजकारण सोडून गुरुजीचं काम केलं पाहिजे आणि भविष्यवाणी केली पाहिजे असं मला वाटतं. कारण संजय राऊत स्वतः राज्यसभेमध्ये निवडून आले, ते कधी जनतेतनं कधी निवडून आले नाही आणि म्हणून जनतेची भावना त्यांना कधी समजणार नाही आणि म्हणून या प्रकारचे काहीतरी बेताल वक्तव्य ते करत असतात. दुसरं, देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरचे मध्ये जन्म झाला आणि नागपूरमध्ये अनेक वर्षापासून ज्यावेळेसपासून ते नगरसेवक होते इथे प्रत्येक व्यक्तीसोबत नुसतं त्यांच्या मतदारसंघातच नाही तर नागपूर शहरातील प्रत्येक व्यक्तीसोबत त्यांचे एक मनाचे आणि जीवाचे संबंध आहे, जीवाचे संबंध आहे. निश्चितच फडणवीस साहेब जिंकतील.